धुळ्याचे उपनिबंधक अभिजित देशपांडे उपनिबंधकाला वरिष्ठ लिपिकाने लाच मागितली आणि चोवीस ते सत्तावीस डिसेंबर मधला प्रकार आहे आणि का मागितली तो हुशार आहे तो म्हणाला वरिष्ठ लिपिका आनंद शिंदे की तुम्ही सहकारी बँकेच्या निवडणुकीत एका उमेदवारी अर्ज बाद करण्याचे पंधरा लाख रुपये घेतले तुम्ही पंधरा घेतल्या त्यातल्या दोन मला द्या आणि पुढे तो काय म्हणाला बाहेर का आलं तुम्हाला तुम्ही पैसे दिले नाही दोन लाख रुपये त्यापेक्षा जास्त पैसे खर्च करून तुमची बदली करे अंडाई नाही तर पत्नी आणि मुलीला बोलवून विनयभंगाची तक्रार करेल अशा धमक्या त्या ठिकाणी दिल्या आणि शेवटी चर्चा झाली मांडवली झाली एक पॉइंट चाळीस म्हणजे एक लाख चाळीस हजारात मांडवली झाली पण शेवटी कोणीतरी तक्रार केली आणि तीस हजार रुपये पहिला हप्ता देताना तो रंगे हात त्या ठिकाणी पकडला गेला अंगडियाकडनं कशी वसुली चालली अशी शेलारांनी काल सांगितलं मी पुन्हा ते सांगून या संदर्भात आपला वेळ घेत नाही पण या सोलापूरमध्ये देखील एक सचिन वाजे आहे आणि हा जो सचिन वाजे आहे हा क्राईम ब्रँचकडनं महिन्याकाठी क्राईम ब्रँच करता साठ लाख रुपये हप्ता गोळा करतो आणि याचा स्टिंग ऑपरेशन झालं हा माझा पेन ड्राईव्ह नाही आहे हा पेन ड्राईव्ह तिथल्या पत्रकाराने दिला सरकारकडे दिलाय स्टिंग ऑपरेशन झालं माहिती अधिकार कार्यकर्ते योगेश पवार यांनी ही सगळी क्लिप मुख्यमंत्री गृहमंत्री यांच्याकडे पाठवली आहे आणि हा पोलीस कर्मचारी आणि अवैध धंदेवाला यांचा संवाद आहे आणि मग तो म्हणतो की उपरतक देना पडताय मी एक शंभर टक्के सांगतो त्यांनी किती वर म्हटलं तरी ते मंत्र्यापर्यंत नाही मी गृहमंत्र्यांना गेले पंचवीस वर्ष ओळखतोय त्यामुळे त्यांच्या संदर्भात मी खात्रीने सांगू शकतो पोलीस आयुक्तालयाकडनं सुरू असलेल्या वसुलीची तक्रार अँटी करप्शनला झाली आता काय की पोलीस वसुली करतात अशी अँटी करप्शनला तक्रार आहे ती पेंडिंग आहे आणि मग नंतर पोलिस आयुक्तांनी चौकशी समिती नेमण्याची घोषणा केली पण काही झालं नाही तो काय म्हणतो संदीप शिंदे साहेब जैसा बोलेगा वैसे कमिशनर सुनते इतकी को गॅरंटी आहे